ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्हा देखील हा कोणाचा बालेकिल्ला राहणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागून राहिली आहे. याला कारणही तसेच आहे. मागील 10 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे वर्चस्व आहे. मात्र आता सोलापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात विकास कामावरून भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचं बोललं जात आहे. तसेच शरद पवारांची सहानुभूती आणि शिंदे व मोहिते पाटील यांच्यामुळे 4 जूनच्या निकालानंतर सोलापूर जिल्हा हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सुधीरबाबा भोसले यांनी सोलापूर व्हायरल न्यूजशी बोलताना केले आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांनी पंढरपूर शहरात स्वर्गीय औदुंबर अण्णा, स्वर्गीय सुधाकर पंत, स्वर्गीय भारतनाना भालके असे अनेक मातब्बर नेते घडवले. त्यामुळे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला असला तरी पंढरपूर शहरात शरद पवार हे नव्याने नेतृत्व तयार करतील अशी ग्वाही देखील दिली आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. आपल्या देखील महाराष्ट्रामध्ये 3रा टप्प्याचं मतदान पार पडलं. यामध्ये सोलापूर, माढा, सातारा या ठिकाणी मतदान पार पडलं. माढ्यातून शरद पवार साहेबांचे तुतारे आहेत. मात्र एकेकाळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याच बालेकिल्ल्यात आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुरंग लागताना दिसत आहे. काय सांगू शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाला सुरंग वगैरे काय लागला नाही. आजपर्यंत असे नेते आले गेले, किती गेले, तरी पवार साहेब असे व्यक्तिमत्व आहे, देशात नेते बनवण्याचं त्यांच्याकडे कारखाना असल्यासारखं आहे. आणि सोलापूर लोकसभेचा आता 3रा टप्पा पूर्ण झालेला आहे. त्यात दोन्ही सीट महाविकास आघाडीचे चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहे. आणि शरद पवार गटात आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होईल असं म्हणून. आता विजयदादा मोहिते पाटील आणि त्यांचे सगळा गट तरी पूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या गटात विलीनित झाला असला तरी दादांची ताकद ही व्यक्तिशः चांगलीच आहे. आणि दादा आल्यामुळे आता पक्षाला परत बळकटी आल्यासारखे आम्हाला कार्यकर्त्यांना अजून उत्साह वाढलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात याच्या अगोदरसुद्धा माजी आमदार सुधाकर पंत परिचारक साहेब, औदुंबर अण्णा पाटील, यशवंतभाऊ पाटील, भारतनाना भालके, राजबापू पाटील असे अनेक नेते राष्ट्रवादीत होते. आणि आता राष्ट्रवादीतले कुठले नेते कुठे गेले तरी सोलापूर जिल्हा शरदचंद्रजी पवार साहेब विजयदादांच्या नेतृत्वाखाली हा परत एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवतील असा मला आत्मविश्वास आहे.